पुणे शहरातील झिका रुग्णसंख्या 7 वर, सर्वाधिक धोका गर्भवतींना, आरोग्य विभागाकडून शहरामध्ये सर्वेक्षण सुरू. विधानसभेमध्ये औचित्याचा मुद्दा मांडायला उशिरा परवानगी, यशोमती ठाकूर यांना अश्रू अनावर. नीट पीजी प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर, 11 ऑगस्टला 2 सत्रात होणार परीक्षा, परीक्षेच्या 3 तास आधी तयार होणार प्रश्नपत्रिका. पेपरफुटी विरोधी विधेयक विधानसभेत सादर, 3 ते 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद, तर 1 कोटींचा दंडही, पेपरफुटीला चाप बसण्याची शक्यता. विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे पुन्हा आक्रमक, शालेय गणवेश दाखवून उपस्थित केला सवाल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचं सॉफ्टवेअर अपडेट नाही, रुग्णांना डिस्चार्जच मिळणार, नवी मुंबईच्या कामोठेमधील MGM रुग्णालयातला प्रकार. RTO विलंब पासिंग निर्णयाविरोधात पुण्यामध्ये रिक्षाचालक आक्रमक, दंड आकारणं अन्यायकारक असल्याचा रिक्षा संघटनांचा आरोप. दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरामध्ये शनिवारपासून मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू होणार, गुरुवारपर्यंत मुख्य मूर्तीचं दर्शन बंद राहणार. 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती जिल्ह्यात दमदार पाऊस, दुबार पेरणीच्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा. नंदुरबारच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, आशियाई बुद्धिबळ स्पर्धेमध्ये नारायणी मराठे बनली युवा चॅम्पियन, जिंकली 2 सुवर्णपदकं.